काँग्रेसच्या राज्यामधल्या पहिल्या टप्प्यामधल्या नावांची उद्या घोषणा होणार आहे. यामधली काही नावं समोर येताना दिसत आहेत. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे आणि प्रतिभा धानोरकर या तिघांमधली स्पर्धा सध्या वाढलेली दिसते आहे. त्यामुळे कुणाचं नाव नेमकं जाहीर होणार याची धाकधूक वाढली आहे. नागपूरमधून विकास ठाकरे यांचं नाव सध्या आघाडीवरती दिसत आहे. अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांचं नाव आघाडीवरती आहे. तर गडचिरोलीमधून डॉक्टर नामदेव उसेंडी यांचं नाव आघाडीवरती असल्याचं दिसत आहे. आताची ही महत्वाची बातमी आपण बघतोय. एकीकडे भाजपनं त्यांच्या 20 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस आता राज्यामधल्या पहिल्या टप्प्यामधल्या नावांची उद्या घोषणा करणार आहे. साधारणतः आपल्याला विदर्भामधली ही नावं सगळी बघायला मिळतात आणि विदर्भामधल्या या मतदारसंघांमधली चढाओढ आता दिवसेंदिवस वाढताना दिसणार आहे. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे आणि प्रतिभा धानोरकर या तीन नावांची सध्या तुफान चर्चा दिसते आहे. तर नागपूरमधून विकास ठाकरे यांचं नाव सध्या आघाडीवरती असल्याचं दिसत आहे. उद्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांचं नाव सध्या आघाडीवरती आहे. आजही सगळ्या महत्वाच्या बैठका काँग्रेसच्या पार पडलेल्या आपण बघितलेल्या आहेत आणि त्यापैकीच आता महत्वाची अशी मतदारसंघांमधून नेमका कोण उमेदवार उभा राहणार याबद्दलची जी यादी आहे ती उद्या जाहीर होऊ शकते. काँग्रेसच्या गोटातली ही महत्वाची बातमी आपण बघतोय. एकीकडे महायुतीच्या जागावाटपाच्या संदर्भातल्या चर्चा सध्या सुरू आहेत आणि त्याच वेळेला महाविकास आघाडीमधल्या जागावाटपांचं खल सुद्धा होताना दिसतोय. Oh, 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 oh.